हॅलो कोण आहे कोण बोलत आहे दोस्तो तुम्हाला ऐकू येत आहे का हो मला ऐकू येत आहे तर मला चक्कर येत आहेत वाढूचे कण रगडिता तेलई गळे हे आपण तुम्ही आपण लहानपणापासून ऐकत आलो आहेत याचा अर्थ काय की एखादी गोष्ट जर आपण प्रयत्न कायम आपले प्रयत्न चालू ठेवले एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तर ती एक गोष्ट आपल्याला नक्की मिळते तुम्ही जर एखादा खेळाडू मैदानावर यशस्वी बघत असाल तर त्याच्या मागे त्याचे अथक प्रयत्न असतात तेव्हा तो कुठे एक दिवस त्या खेळामध्ये निपुण होतो यशस्वी होतो हो की नाही तसंच इंग्रजी भाषेचं सुद्धा आहे आपण जर आपले प्रयत्न नेहमी चालू ठेवले तर आपण एक दिवस इंग्रजीमध्ये इंग्रजी, इंग्रजी बोलणाऱ्यांसारखे नेटिव्ह स्पीकर सारखे इंग्रजी बोलायला लागू म्हणून तर मी रोज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते रोज बोलली जाणारी वाक्य जसं की पूजे साहित्याचे वाक्य पूजे साहित्याचं आपण पूजा इंग्लिश मध्ये काय म्हणतो याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवले तसेच घरकामा घर रिलेटेड घरकामा रिलेटेड सेंटेन्सेस असे आपण खूप सारे सेंटेन्सेस बघितले का कारण त्यांची आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे तेव्हाच आपण इंग्रजीमध्ये आपला कॉन्फिडन्स वाढवू शकू जर आपण असा विचार करत राहिलो की असेल हरी तर देईल खाटल्यावरी तर तसं विचार करून चालणार नाही हरी सुद्धा आपल्याला काय सांगत असतो तू आधी प्रयत्न कर तरच तुला यश प्राप्त होईल तरच तुला ते स्किल प्राप्त होईल म्हणून तुम्हाला इंग्रजी बोलायचा प्रयत्न कायम करत राहायचा आहे आज तुम्ही अर्ध आज तुम्ही अडकून बोलणार उद्या तुम्ही त्याच्याहून चांगलं बोलणार परवा अजून फ्लुअंट होऊन जाणार म्हणून तुम्हाला रोज प्रॅक्टिस चालू ठेवायची तुम्ही प्रॅक्टिस तुमच्या मुलांसोबत करू शकतात कारण आपण जी वाक्य बघत असतो ती आपण मुलांसोबत बोलणारी वाक्य रोज आपल्या जीवनामध्ये आपण यूज करत असतो अशी सेंटेन्सेस आपण घेत असतो म्हणून आपल्याला आप प्रॅक्टिस करायला दुसरे कुठेही जाण्याची गरज नाही कुणाला शोधण्याची गरज नाही आपण आपल्या घरातल्या घरात प्रॅक्टिस करू शकतो नमस्कार मंडळी मी शीतल तुम्ही बघत आहात मला शीतल रिडर या चॅनल वरती जिथे आपण शिकत असतो इंग्रजी तेही मराठीच्या माध्यमातून जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा तसेच बाजूला जो बेल ऐकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगदी टाइमावर भेटतील चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सध्या आपण काय करतो कुणालाही समोरासमोर भेटून गप्पा मारण्यापेक्षा जास्त आपण कॉलवरतीच गप्पा मारत असतो कुणालाही कॉलवर काय कसे आत विचारलं गेलं म्हणजे झालं तर म्हणून आज आपण कॉलवरती बोलली जाणारी सेंटेन्सेस आधी बघणार आहोत त्याच्यानंतर रोज वापरली जाणारी सेंटेन्सेस असं आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत चला तर मग त्याआधी तुम्हाला काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कॉमेंट करून नक्की कळवायचंय त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये जसे जसं तीन चार लोकांना तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चला तर मग पहिलं सेंटेन्स आपण बघणार आहोत आपण जेव्हा कॉल करतो कुणालाही तर आपण काय विचारतो हॅलो कोण आहे तर तुम्ही ते बोलू शकतात हॅलो हु इज दिस हॅलो हु इज दिस किंवा आपण बोलत असतो कोण बोलत आहे कोण बोलत आहे तर तुम्ही विचारू शकता हु इज स्पीकिंग हु इज स्पीकिंग नेक्स्ट तुम्हाला ऐकू येत आहे का आपण हे नेहमी कन्फर्म करत असतो जर आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर आपण विचारत असतो तुम्हाला ऐकू येत आहे का तर ते तुम्ही बोलू शकतात कॅन यू हियर मी कॅन यू हियर मी नेक्स्ट हो मला ऐकू येत आहे हो मला ऐकू येत आहे तर ते तुम्ही बोलू शकतात येस आय कॅन हियर यू येस आय कॅन हियर यू नेक्स्ट सपोज आपण कुणा आपल्या शेजाऱ्याशी गप्पा मारत आहोत आणि एकदमच आपला फोन वाजला तर आपण काय सांगतो थांबा थांबा माझा फोन वाजत आहे तर ते तुम्ही बोलू शकता वेट माय फोन इज रिंगिंग माय फोन इज रिंगिंग माझा फोन वाजत आहे नेक्स्ट आपण फोनवरती काय करत विचारत असतो तू काय करत आहे तिकडं तू काय करत आहे तर तुम्ही बोलू शकता व्हॉट आर यू डुईंग किंवा तू तिकडं काय करत आहे व्हॉट आर डूइंग देअर याप्रमाणे तुम्ही विचारू शकता व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहे त्याच्यानंतर तिकडनं तुम्हाला किंवा तुम्हाला कुणाला सांगायचं असेल मी टी व्ही बघत आहे तर तुम्ही बोलू शकता आय एम वॉचिंग टी व्ही किंवा आय एम वॉचिंग द टीव्ही नेक्स्ट मी काहीच करत नाही आहे काही लोक काहीच करत नसताना मग काय करत त्यांच्याजवळ कुठला ऑप्शन असतं कॉल करायचं मग ते कॉलवरती बोलत असतात मग ते सांगतील मी काहीच करत नाही आहे मग ते सांगू शकतात आय एम डुईंग नथिंग आय एम डुईंग नथिंग आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार आणि व्हिडिओला तुम्ही लाईक केलं ला असेल नेक्स्ट टाइम तुम्हाला कुणाला सांगायचं असेल की ती कपडे धुताय कारण कॉलवरती फक्त आपण आपल्या एक एकमेकांविषयीच नाही बोलत असतो आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला तुमच्या फॅमिलीमध्ये लोक काय करत आहेत ते सुद्धा कॉलवरती विचारलं जातं मग तुम्ही सांगू शकता ती कपडे धुताय तर ती शी इज वॉशिंग क्लोथ्स शी इज वॉशिंग क्लोथ पण हेच सेंटेन्स तुम्हाला जर अजून ऍडव्हान्स लेवलमध्ये बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता शी इज डुईंग लॉन्ड्री शी इज डुईंग लॉन्ड्री याचा अर्थ सुद्धा सेमच होतो नेक्स्ट तो पबजी खेळत आहे तुमचा मुलगा वगैरे कोणतीकडे तुम्हाला कोण विचारत असेल काय करत आहे तर तुम्ही बोलू शकता ही इज प्लेईंग गेम किंवा आता कुठला गेम जास्तीत जास्त खेळला जातो कुठला मुलांना पबजी तर तुम्ही बोलू शकता ही इज प्लेईंग पबजी ही इज प्लेईंग पबजी किंवा ते गेम खेळत आहेत तर तुम्ही बोलू शकता दे आर प्लेईंग गेम किंवा ते फक्त खेळत आहेत असं बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता दे आर प्लेईंग राईट नेक्स्ट तो फोनवर बोलत आहे असं सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता ही इज टॉकिंग ऑन द फोन ही इज टॉकिंग ऑन द फोन तो फोनवर बोलत आहे तर अशा पद्धतीने आपण कॉलवरती बोलली जाणारी सेंटेन्स आता बघत आहोत अजून पुढे सेंटेन्सेस अशी रोज वापरली जाणारी सेंटेन्सेस बघूया ही सेंटेन्सेस तुम्हा तुम्हाला काय करायचे आहेत माझ्या मागे रिपीट करायचे आहेत मी जेव्हा बोलत असतो हू इज स्पीकिंग तुम्हालाही बोलायचं आहे हू इज स्पीकिंग नेक्स्ट कॅन यू हिअर मी कॅन यू हियर मी जर तुम्ही ही सेंटेन्सेस तुमच्या मुलांसोबत प्रॅक्टिस करत असणार तर बेस्ट वे काय आहे विथ ॲक्शन तुम्हाला काय करायचंय विथ ऍक्शन त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायची म्हणजे त्यांच्या लवकर लक्षात येईल तुम्हाला माझ्या दिलेल्या टिप्स हा व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कॉमेंट करून नक्की कळवा कर तसेच ह्या व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओ पॉज करून आधी लाईक करून घ्या नेक्स्ट आपलं सेंटेन्स आहे जर आपल्याला कुणी काही गोष्ट सांगितली तर आपण काय सांगतो तर काय झालं तर काय झालं तर ते आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो सो व्हॉट सो so व्हॉट बघा आपलं मराठी इंग्रजी एवढी सोपी भाषा आहे आपलं मराठी एवढं मोठं वाक्य ते इंग्रजीमध्ये एवढं छोटंसं होऊन जातं सो so व्हॉट नेक्स्ट घाबरू नको डोंट बी अफ्रेड तुम्हाला जर कुणाला सांगायचं असेल घाबरू नको तर तुम्ही सांगू शकतात डोंट बी अफ्रेड किंवा डोंट बी स्केड या पद्धतीने तुम्ही सांगू शकता त्याने मला घाबरवलं मुलं एकमेकांना घाबरवत असतात मग ते काय बोलतात त्याने मला घाबरवलं तर तुम्ही बोलू शक इंग्रजीमध्ये बोलू शकता ही स्केअर्ड मी तुम्ही तुमच्या मुलांना करेक्ट करू शकता असं सांग की ही स्केअर्ड मी म्हणजे त्यांची काय होईल प्रॅक्टिस होईल ही स्केड मी नेक्स्ट मला खूप भीती वाटत आहे कुणाशी मुलांना जर आपण घाबरवून दिलं त्यांना एखाद्या गोष्टी तर ते सांगत असतात मला खूप भीती वाटत आहे तर तुम्ही ते सांगू शकता आय एम गेटिंग व्हेरी स्केअर्ड आय एम गेटिंग व्हेरी स्केअर्ड मला भूताची भीती वाटते कुणाकोणाला भीती वाटते भूताची ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मला नाही वाटत तुम्हाला वाटते की नाही ते मला नक्की कळवा नेक्स्ट मला भूताची भीती वाटते आय एम स्केल्ड ऑफ घोस्ट भूताला काय म्हणतात घोस्ट आय एम स्केर्ड ऑफ घोस्ट जर तुम्हाला असं से सांगायचं असेल मला भूताची भीती नाही वाटत तर तुम्ही बोलू शकतात आय एम नॉट स्केड ऑफ घोस्ट राईट नेक्स्ट माझे हात घाण आहेत माझे हात घाण आहेत माय हँड्स आर डर्टी माय हँड्स आर डर्टी तुझे पाय घासू नको तुम्हाला मुलांना सांगायचं असेल मुलांना पाय घासून चालायची सवय असते स्लीपर पण ते आपले घासत चालत असतात तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात डोंट ट्रॅक युअर फिट डोंट ड्रॅग युअर फिट म्हणजे पाय घासू नको दरवाजा अर्धा उघडा ठेव आता आपण सांगू शकतो दरवाजा उघड ओपन द डोअर आपण असं बोलतो पण दरवाजा अर्धा उघडा ठेव असं बोलायचं असेल तर तर तुम्ही बोलणार कीप द डोर हाफ ओपन तर जर तुम्हाला असं बोलायचं समजा दरवाजा थोडासा ओपन ठेव तर तुम्ही बोलू शकणार कीप द डोर स्लाइटली ओपन क्लिप कीप द डोअर स्लाइटली ओपन हाफ ओपन म्हणजे अर्धा उघडा कीप द डोर हाफ ओपन म्हणजे दरवाजा अर्धा उघडा ठेव ओके तुम्ही तुमच्या घरामध्ये चार्जर शोधत आहात आणि तुम्हाला सांगायचं असेल मला माझं चार्जर सापडत नाही आहे तर तुम्ही बोलू शकतात आय कान्ट फाइंड माय चार्जर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आजकाल आय कान्ट फाइंड माय चार्जर किंवा आय कांट फाइंड माय मोबाईल आय कांट फाइंड माय कीज या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात केसांना तेल लाव तुम्हाला कुणाचं कुणाला सांगायचं असेल मुलांना सांगायचं असेल केसांना तेल लाव तर तुम्ही बोलू शकतात अप्लाय द ऑइल ऑन द हेअर अप्लाय द ऑइल ऑन द हेअर नेक्स्ट डोक्याला तेलाने मालिश कर असं सांगायचं असेल तर तुम्ही बोलणार डू ऑइलिंग ऑन द हेअर डू ऑइलिंग ऑन द हेअर म्हण ऑन द हेअर म्हणजे काय केसांना मसाज कर केसांना तेलाने मालिश कर मसाज कर असं तुम्ही बोलू शकता सो so, आय होप तुम्ही हे सेंटेन्सेस लिहून घेत असणार प्रॅक्टिस करत असणार अजून अशी पुढची सेंटेन्सेस बघूया आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटताय ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या चर्चेमध्ये यूज केली जाणारी सेंटेन्सेस बघत आहोत आणि आपली चर्चा कुठली असते ते आपले हे वाक्य सुद्धा आपण नेहमी यूज करत असतो माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आले आहेत हे आपण नेहमी यूज करत असतो हो की नाही व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेअर करा तसेच तुम कॉमेंट तुमचं मत मला कॉमेंट थ्रू कळवायला विसरू नका नेक्स्ट तर ते तुम्ही बोलू शकता आय हॅव गॉट सो मेनी पिंपल्स ऑन माय फेस आय हॅव गॉट सो मेनी पिंपल्स ऑन माय फेस माझ्या चेहऱ्यावर खूप साऱ्या पुड्या झाल्या आहेत असं जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकतात आय हॅव गॉट सो मेनी पिंपल्स ऑन माय फेस नेक्स्ट ती दिवसभर मोबाईलमध्ये गुंतलेली असते आजकाल हे तर सर्वांच्या तोंडावरचं वाक्य आहे ती दिवसभर मोबाईलमध्ये गुंतलेली असते घुसलेली गुंत असते असं आपल्याकडे बोलत असतात तर ते तुम्ही बोलू शकतात शी इज एंगेज ऑन मोबाईल थ्रू आऊट द डे ती दिवसभर मोबाईलमध्ये घुसलेली गुंत असते गुंतलेली असते असं आपल्याकडे बोलत असतात तेव्हा तुम्ही बोलू शकता शी इज एंगेज ऑन मोबाईल थ्रू आऊट द डे नेक्स्ट डोळे खराब करू नको दिवसभर मोबाईल बघितल्याने तुझे डोळे खराब होतील डोळे खराब करू नको असं आपण बोलत असतो तर तेव्हा बोलू शकता डू नॉट स्पॉईल युअर आईज स्पॉइल म्हणजे काय खराब किंवा डू नॉट डॅमेज युअर आईज असं सुद्धा तुम्ही बोलू शकता दुनांचं कॉन्ट्रॅक्शन पण तुम्ही यूज करू शकतात डोंट स्पॉइल युअर आईज डोंट डॅमेज युअर आईज राईट नेक्स्ट ही मालिका माझी आवडती आहे बायांचा सर्वात मोस्ट फेवरेट कुठला आहे टी व्ही बघणे आणि त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट सिरियल बघणे तर चर्चा करत असताना हे वाक्य यूज होतच असतं की ही मालिका मला खूप आवडते माझी आवडते आहे तर तेव्हा तुम्ही बोलू शकता दिस सिरियल इज माय फेवरेट सिरियल इंग्लिश मालिकाला इंग्लिश मध्ये करतात सिरियल दिस सिरियल इज माय फेवरेट पण जास्त टी व्ही बघणे जास्त मोबाईल बघणे आपले काय करतं डोळे खराब करतं तर आपण काय बोलतो असतो hey, हे तुमचे डोळे खराब करते तर तुम्ही बोलू शकता इट स्पॉइल्स युअर आईज इट स्पॉइल्स युअर आईज किंवा इट डॅमेजेस युअर आईज किंवा इट हार्म्स युअर आईज या पद्धतीने तुम्ही अनेक पद्धतीने ते वाक्य बोलू शकतात अर्थ सेमच होतो भिंतीला टेकू नको भिंतीला टेकू नको असं जर तुम्हाला मुलांना बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकतात डोंट लीन अगेन्स्ट द वॉल तर तुम्ही बोलू शकता डोंट लीन अगेन्स्ट द वॉल किंवा बोर्डला टेकू नको असं बोलायचं असेल तर डोंट लीन अगेन्स्ट द बोर्ड कपाटाला टेकू नको डोंट लीन अगेन्स्ट द कबर्ड किंवा मला टेकू नको डोंट लीन अगेन्स्ट मी या पद्धतीने एक स्ट्रक्चर यूज करून तुम्ही अनेक सेंटेन्स बोलू शकतात नेक्स्ट मला चक्कर येत आहेत आय एम फिलिंग दिझी मला चक्कर येत आहेत हे असं जर तुम्हाला कोणाला सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता आय एम फिलिंग डिझी नेक्स्ट आकाशात ढग जमा झालेत पावसाचा सीझन असल्यामुळे आकाशात ढग जमा झालेत तर तुम्ही बोलू शकता द स्काय इज ओव्हर कॉस्ट विथ क्लाउड्स द स्काय इज कास्ट विथ क्लाउड्स तुम्हाला जर पावसाची रिलेटेड अजून सेंटेन्सेस शिकायची असतील तर मी हा व्हिडिओ बनवलाय त्यामुळे तुम्हाला सगळे पावसाची रिलेटेड सेंटेन्सेस भेटून जातील डग जमा झाल्या आहेत विजा होत आहेत मी खूप ओली झाली आहे पाऊस खूप जोरात येत आहे अशा प्रकारची अनेक सेंटेन्सेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील म्हणून तो व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नेक्स्ट काय मूर्खपणा आहे असं तुम्हाला कोणाला सांगायचं असेल काय मूर्खपणा आहे तर तुम्ही जेटाची सिरियल बघतच असणार तर तो काय बोलत असतो व्हॉट नॉन तेव्हा तुम्ही बोलू शकतात व्हॉट नॉन सेन्स काय मूर्खपणा आहे जर किंवा तुम्हाला असं बोलायचं असेल तू काय मूर्ख आहे तर तुम्ही सुद्धा बोलू शकतात व्हॉट नॉन सेन्स आर यू व्हॉट नॉन सेन्स आर यू मुलं चालत असतात तर तू आपण काय बोलत असतो त्यांना सारखं सारखं सांभाळून चाल बघून चाल तेव्हा तुम्ही बोलू शकता वॉच आऊट वॉच आऊट किंवा बी केअरफुली किंवा सिंपल वॉच आऊट सांभाळून बघून तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता तर आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोज वापरली जाणारी अनेक युजफुल सेंटेन्सेस बघितली तुम्हाला कुठली सेंटेन्सेस आवडली तुम्हाला आजपासून यामधून पाच सेंटेन्स निवडायचे आहेत आणि ते तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायचे आहेत तुम्ही वॉच आउट निवडू शकतात व्हॉट नॉनसेन्स निवडू शकतात इट्स निवडू शकतात ही तर आपण नेहमी आपल्या तोंडावरच असतात ही वाक्य म्हणून तुमची या व्हिडिओ मधून कुठली पाच वाक्य तुम्हाला आवडली कुठल्या पाच वाक्यांपासून तुम्ही प्रॅक्टिस करायचं सुरुवात करताय ते मला कॉमेंट करून नक्की कळवा करू, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच जर चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद